14 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने कांद्यावर घातलेली निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता. 1 जानेवारी पासून सर्व प्रकारचा कांदा आता परदेशात निर्यात करता येणार असल्याची माहिती पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर शेतकरी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात टीकेची झोड उठवली होती. कांदा निर्यात बंदी बरोबरच ठोक व किरकोळ व्यापाऱ्यांवर कांद्याच्या साठवणुकीवरही बंधने आणण्यात आली होती. बँगलोर रोज व कृष्णापुरम या कांद्यावरही ऑक्टोबर 2020 पासून बंदी घालण्यात आली होती. ही बंदी ही 1 जानेवारी पासून उठवण्यात येणार आहे. यापूर्वी सप्टेंबर 2012 मध्ये केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली होती. मागणी व पुरवठ्यात यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात पाऊस आणि पुरामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. परिणामी देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव कमी पुरवठ्यामुळे गगनाला भिडले होते. शेतकरी वर्गाच्या या जिव्हाळ्याच्या विषयावर निर्णय झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असल्याचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान नवा कांदा बाजारात येऊ लागल्यानंतर कांद्याचे भाव घसरले होते. आता निर्यात बंदी उठवण्यात आल्यानंतर कांद्याच्या भावात तेजी येईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.